हेलो हाय स्टूडेंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चैनल। लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज मधील जो काही फर्स्ट प्रैक्टिकल प्रॉब्लेम होता हा सॉल्व केलेला आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जो काही प्रैक्टिकल प्रॉब्लेम सेकंड आहे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहे। पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सब्सक्राइब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। बघा, क्वेश्चन रीड करत असतानाच आपण माइंडमध्ये एक स्टोरी क्रिएट करायची आहे हे मी लास्ट लेक्चरमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्या काही जर्नल एंट्रीज आपण नोटबुकमध्ये नोट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे, कारण कोणत्या केसमध्ये कोणती एंट्री पास करायची आहे हे जोपर्यंत आपल्या माइंडमध्ये राहत नाही तोपर्यंत जर्नल एंट्रीज तुम्ही समोर ठेवणं गरजेचं आहे। क्वेश्चन रीड करत असतानाच वर्किंग नोटमध्ये आपण किंवा रफ काय करायचं आहे, चार्ट आपण काढून घ्यायचा आहे। म्हणजे हा चार्ट शेवटी आपण बघून देखील जर्नल एंट्रीज आपण प्रिपेअर करू शकतो। बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, नेहा सोल्ड गुड्स टू रोहन ₹42,000 ऑन 6 सप्टेंबर 2019। 6 सप्टेंबर 2019 42,000 माल नेहाने रोहनला उधारीनं विकलेला आहे। बघा चार्टमध्ये आपण कशा पद्धतीने लिहून घेणार आहोत, तर 6 सप्टेंबर 2019 नेहाने माल विकलेला आहे रोहनला। बघा क्रेडिट सेल्स असणार आहे, नेहाने माल विकलेला आहे रोहनला किती रुपीचा, तर 42,000 रुपीचा माल विकलेला आहे। सेकंड स्टेप काय सांगितलेले आहे क्वेश्चनमध्ये, नेहा ड्रॉ बिल ऑफ एक्सचेंज ॲट 3 मंथ्स फॉर द अमाऊंट विच वॉज एक्सेप्टेड बाय रोहन। नेहाने 3 मंथ्सचं बिल काय केलेलं आहे, रोहनवरती ड्रॉ केलेलं आहे, रोहनने ते बिल एक्सेप्ट देखील केलेलं आहे आणि गिवन केलेलं आहे त्याच डेटला नेहाला। त्यामुळं चार्टमध्ये आपलं काय येईल, तर बिल्स काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे 3 मंथ्सचं 42,000। बघा इथपर्यंत आपल्या लक्षात येत असावं। त्यानंतर काय सांगितलेलं आहे, नेहा डिस्काउंटेड द बिल विथ हर बँकर्स ॲट ₹41,000। नेहाने रोहनवरती जे काही बिल ड्रॉ केलेलं आहे हे बिल नेहाकडं आल्यानंतर नेहानं ते बिल बँकेमधून डिस्काउंट करून घेतलेलं आहे। आता आपण 10 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे किंवा ज्या वेळेला बिल डिस्काउंट होतं, म्हणजे आपली सेकंड नंबरची जी काही केस आहे, बिल बँकेमधून ज्या वेळेला ड्रॉअर डिस्काउंट करतो त्यावेळेची जर्नल एंट्री आपली या ठिकाणी येणार आहे, नेहा डिस्काउंटेड द बिल विथ हर बँकर्स ॲट ₹41,000। आता ज्या वेळेला ड्रॉअर बिल बँकेमधून डिस्काउंट करून घेतो, तर जेवढ्या रकमेचं बिल तुमचं असतं तेवढ्या रक्कम तुम्हाला काय मिळाली जात नाही, तर यातील किती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे, तर 41,000 एवढी रक्कम डिस्काउंट करून घेतल्यानंतर नेहाला प्राप्त होणार आहे। म्हणजे 1,000 एवढा डिस्काउंट बँकेने काय केलेला आहे, कट करून घेतलेला आहे, चार्ज केलेला असणार आहे। बघा चार्जमध्ये आपण डेट आपली तीच येणार आहे, जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी डेट स्टेप बाय स्टेप सांगितली नसेल तोपर्यंत आपण पहिलीच डेट काय करायची आहे, फॉलो करायची आहे। 6 सप्टेंबर 2019 बिल डिस्काउंटेड 41,000। त्यानंतर सेकंड स्टेप काय सांगितलेली आहे, बघा ऑन द ड्यू डेट ऑफ द बिल रोहन डिसऑनर्ड द बिल अँड बँक पेड ₹300 ॲज नोटिंग चार्जेस। बघा ड्यू डेटच्या वेळेला रोहनवरती जे काही बिल काढलेलं आहे ते डिसऑनर झालेलं आहे। डिसऑनर बिल होणं म्हणजे काय, तर ड्यू डेटच्या वेळेला जो की ड्रॉई आहे कोण, रोहन बिलाची रक्कम देण्यासाठी असमर्थ ठरलेला आहे, आणि बिलाची रक्कम देण्यासाठी असमर्थ ठरलेला असताना नोटिंग चार्जेस पेड करावे लागलेले आहेत किती, तर 300 एवढे नोटिंग चार्जेस ड्रॉईला पेड करावे लागणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। शो जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नेहा अँड रोहन, की जे ड्रॉअर आणि ड्रॉई आहेत। आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत असेल की नेहा ही कोण आहे, तर ड्रॉअर आहे, आणि रोहन ही कोण आहे, तर ड्रॉई आहे। म्हणजे ड्रॉअर आणि ड्रॉईच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे। सो लेट स्टार्ट। त्यानंतर त्याही अगोदर ड्यू डेट आपल्याला कॅल्क्युलेट करून आपण अगोदरच घेऊया की ड्यू डेटला काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर बिल डिसऑनर सांगितलेलं आहे। आता बिल ज्या डेटला ड्रॉ केलेलं आहे ती डेट आपण काय करणार आहोत, ड्यू डेटच्या वेळेला विचारात घेणार आहोत।
आता या ठिकाणी बिल कोणत्या डेटला ड्रॉ केलेलं आहे, तर 6 सप्टेंबर. टर्म त्यांनी बिलाचा किती सांगितलेला आहे, तर 3 मंथ सांगितलेला आहे. त्यामुळं कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत बघा, या ठिकाणी मी वर्किंग नोट काढलेली आहे. कॅल्क्युलेशन ऑफ द ड्यू डेट, 6 सप्टेंबर 2019 टू 6 ऑक्टोंबर, 6 ऑक्टोंबर टू 6 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर टू 6 डिसेंबर. काय झालेले आहेत या ठिकाणी, 3 मंथ्स आपले कम्प्लीट झालेले आहे. 3 मंथ्स कम्प्लीट होऊन आपली नॉमिनल ड्यू डेट किती आली, तर 6 डिसेंबर 2019. आता याच्यामध्ये आपल्याला 3 डेज ऑफ ग्रेसचे ॲड करून घ्यावे लागतील. आणि जी काही डेट येणार आहे ती आपली कोणती असणार आहे, मॅच्युरिटी डेट, जिला आपण लीगल ड्यू डेट असं म्हणतो. त्यामुळे या क्वेश्चनमध्ये आपली लीगल ड्यू डेट किती आलेली आहे, तर 9 डिसेंबर 2019. चला तर मग आपण जो काही ड्रॉईचं बुक आहे त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एंट्री पास करणार आहोत. बघा काय सांगितलेलं होतं क्वेश्चनमध्ये, तर नेहानी माल विकलेला आहे 42,000 रुपीजचा रोहनला 6 सप्टेंबर 2019 ला. म्हणजे रोहनच्या दृष्टिकोनातून काय झालेलं आहे, माल परचेस झालेला आहे. फर्स्ट एंट्री आपली काय पास होईल बघा, तर ड्रॉअरच्या बुकमध्ये की जो नेहा आहे, रोहन्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट 42,000. त्यानंतर ड्रॉईच्या बुकमध्ये आपली एंट्री कशा पद्धतीने आपण पास करू, तर ड्रॉईच्या दृष्टिकोनातून माल परचेस केलेला आहे त्याच रकमेला, त्यामुळे परचेसेस अकाउंट डेबिट टू नेहाज अकाउंट, नॅरेशन त्याच पद्धतीने येईल, बीइंग परचेसेस गुड्स ऑन क्रेडिट. नेक्स्ट स्टेप आपली काय होती, तर बिल ड्रॉ केलेला आहे नेहानी कोणावरती, रोहनवरती. टर्म किती सांगितलेला आहे, तर 3 मंथ्सचा टर्म सांगितलेला आहे. त्यामुळे सेकंड एंट्री ड्रॉअरच्या बुकमध्ये आपण कशा पद्धतीने पास करणार आहोत बघा, डेट आपली 30 येणार आहे. बिल ड्रॉ केलेला आहे, ड्रॉईने एक्सेप्ट केलेलं आहे आणि रिटर्न ड्रॉअरला पाठवलेलं आहे. त्यामुळं बिल रिसीव झालेलं आहे नेहाला, त्यामुळं डेबिट कोणाला पडेल, तर बिल्स रिसिवेबलला डेबिट पडेल. बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रोहन की जो ड्रॉई आहे. अमाऊंट आपली तेवढीच येणार आहे, कारण त्याच रकमेवरती बिल ड्रॉ केलेलं आहे. नॅरेशन आपलं काय येणार आहे, तर बीइंग बिल एक्सेप्टन्स रिसीव्ड फॉर 3 मंथ्स. टर्म किती सांगितलेला आहे बिलाचा, तर 3 मंथ्स. त्याच पद्धतीने ड्रॉईच्या बुकमध्ये एंट्री आपण कशा पद्धतीने पास करणार आहोत बघा, बिल सेंड केलेलं आहे कुणी, तर ड्रॉईने बिल पाठवलेलं आहे. कोणाला मिळालेलं आहे, तर ड्रॉअरला की जी कोण आहे, नेहा आहे. त्यामुळे ड्रॉईच्या बुकमध्ये एंट्री काय होईल आपली, तर नेहाज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट क्रेडिट. अमाऊंट तेवढीच येणार आहे, 42,000. नॅरेशन आपलं त्याच पद्धतीने येईल, गिवन केलेलं आहे बिल, बीइंग एक्सेप्टन्स गिवन फॉर 3 मंथ्स. 3 मंथ्स टर्म सांगितलेला आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, तर नेहानं बिल बँकेमधून डिस्काउंट करून घेतलेलं आहे. आणि बिल डिस्काउंट करत असताना किती रक्कम ड्रॉअरला प्राप्त होणार असते, तर 41,000 ही रक्कम प्राप्त होणार असते. म्हणजे 1,000 एवढा डिस्काउंट काय केलेला आहे, बँकेने चार्ज केलेला आहे, कट करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी बँक आणि नेहा की जी ड्रॉअर आहे, या दोन पार्टीजमध्ये काय झालेले ट्रान्झॅक्शन घडून आलेले आहे, त्यामुळे ड्रॉईच्या बुकमध्ये आपण एंट्री पास करणार नाही आहोत. फक्त नेहा की जी ड्रॉअर आहे तिच्या बुकमध्ये आपण एंट्री पास करणार आहोत. बघा, बिल डिस्काउंट करून घेणं म्हणजे काय, तर बिलाची रक्कम तिला काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. त्यामुळं डेबिटला काय पडणार आहे, तर बँक अकाउंट पडणार आहे. तिच्या बँकेतील अकाउंटमध्ये रक्कम काय होणार आहे, जमा होणार आहे. बिल डिस्काउंट करत असताना किती अमाऊंट रिसीव होणार आहे, तर 41,000 अमाऊंट रिसीव होणार आहे. त्यानंतर डिस्काउंट देखील चार्ज केलेला आहे, डेबिटला डिस्काउंट किती पडेल, तर 1,000 एवढा येईल टू
बिल्स रिसिवेबल, बिल्स काय जाणार आहे ड्रॉअर कडून कोणाला, तर बँकेला. बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट, जे टोटल बिल तुमचं कितीचं असणार आहे तर 42,000. नॅरेशन कशा पद्धतीने येईल बघा. बीइंग द बिल डिस्काउंटेड विथ बँक, बँकेमधून काय केलेलं आहे, बिल डिस्काउंट केलेलं आहे. बीइंग द बिल डिस्काउंट, रॉईच्या बुकमध्ये कोणत्याही प्रकारे एंट्री येणार नाही. त्यानंतर लास्ट स्टेप काय सांगितलेले, तर ऑन द ड्यू डेट ऑफ द बिल रोहन डिसऑनर्ड द बिल अँड बँक पेड रुपीज 300 ॲज नोटिंग चार्जेस. आता एखादं बिल डिसऑनर झाल्यानंतर आणि नोटिंग चार्जेस जर पेड करावे लागतील तर त्यावेळेला जर्नल एंट्रीज आपण कशा पद्धतीने पास करतोय हे लेक्चर नंबर 10 व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा, बिल डिसऑनर झालेला आहे म्हणजे रोहनकडून रक्कम प्राप्त झालेली नाही. ड्रॉअरच्या बुकमध्ये प्रथम आपण काय करूया, तर जर्नल एंट्रीज करून घेऊया. पैसे प्राप्त झालेले नाही, त्यामुळे ड्रॉअरच्या बुकमध्ये एंट्री आपण कशा पद्धतीने पास करणार, तर ड्यू डेटच्या वेळेला सांगितले, त्यामुळे ड्यू डेट आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यावी लागेल. रोहन्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. बँक का, तर बिल कोणाकडे होतं, तर बँकेकडं होतं. 42,000 पैसे देऊ शकलेला नाही, त्यामुळे क्रेडिटला काय पडेल, तर बँक पडणार आहे. नॅरेशन आपलं कशा पद्धतीने, तर बीइंग द बिल डिसऑनर डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड अँड नोटिंग चार्जेस पेड, अशा पद्धतीने आपलं नॅरेशन येईल. त्याच पद्धतीने आपल्या ड्रॉईच्या बुकमध्ये देखील आपली जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने आपण पास करणार आहोत बघा. ड्रॉईच्या बुकमध्ये जर्नल एंट्री आपण कशा पद्धतीने पास करू, तर बिलाची रक्कम देऊ शकलेला नाही कोण, ड्रॉई, त्यामुळे डेबिटला काय पडेल, तर बिल्स पेबल त्याच्या दृष्टीने लायबिलिटी आहे. बिल्स पेबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस हा एक्सपेन्सेस असणार आहे ड्रॉईच्या दृष्टिकोनातून. जरी ड्रॉवरने पेड केलेला असला तरी फायनली अमाऊंट ड्रॉईकडून वसूल होत असते, त्यामुळे डेबिटला काय पडेल, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू नेहाज अकाउंट. बघा कशा पद्धतीने अमाऊंट आपण लिहू. टोटल बिल तुमचं किती रुपीजचं होतं, तर 42,000 रुपीजचं बिल होतं. नोटिंग चार्जेस तुम्हाला किती सांगितलेले आहेत, तर 300 सांगितलेले आहेत. म्हणजे टोटल रक्कम 42,300 क्रेडिटला येतील. नॅरेशन आपलं कशा पद्धतीने येईल बघा. बीइंग बिल डिसऑनर अँड नोटिंग चार्जेस चार्ज्ड, नोटिंग चार्जेस चार्ज्ड. बघा टोटल जर केली तर ड्रॉअरच्या बुकची डेबिट अँड क्रेडिटची टोटल आपली किती येते बघा. टोटल आपली किती येईल, तर 1,68,300. आता या ठिकाणी नोटिंग चार्जेस देखील पेड केलेले आहेत, त्यामुळं 42,300 नोटिंग चार्जेस या ठिकाणी माझे लिहायचे राहिलेले आहेत. 1,68,300 टोटल येईल. त्याच पद्धतीनं ड्रॉईच्या बुकमध्ये देखील टोटल जर करायचं झालं तर किती टोटल येणार आहे बघा, तर 1,26,300
126,300 एवढी ड्रॉईच्या बुकची टोटल येईल. या ठिकाणी 42,000 प्लस 300 नोटिंग चार्जेस जे आपण ॲड करायचे राहिलेले ते ॲड केलेले आहेत. आय होप की सर्व क्वेश्चन तुमच्या लक्षात येत असावा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, नेक्स्ट जो काही आहे थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.